दिलीप सकाळी सीपी साहेबांचा फोन आला होता, त्या हॉस्टेलच्या केसवर त्यांना ताबडतोब रिझल्ट हवेत. सर, संजय सर अगदी जवळच पोहोचले त्या किलरच्या. मला नाही वाटत, इतके दिवस झाले केस चालवून एकाही माणसाला तो अजूनपर्यंत अरेस्ट करू शकलेला नाही. काय मी पण सर, मलाही कोणाला तरी उत्तर द्यावी लागतात. तू एक काम करते, हॉस्टेलच्या केसचा चार्ज तू घे, संजयला मी त्या किडनॅपिंगच्या केसवर टाकतोय. नाही सर, प्लीज प्लीज असं करू नका सर, प्लीज. आय एम सॉरी, पण मला असं वाटतं की संजय सरांना या केसवरून काढण्यात आपण घाई करतोय. घाई? दिलीप तू स्वतः बघतोय, किती दिवस झाले केस चालू, अजूनपर्यंत काही रिझल्ट नाही. आणि तूच तर म्हणाला होतास ना संजय डिस्टर्ब आहे म्हणून. सर मी म्हणालो होतो खरं सर, पण मला वाटतंय की ही केस संजय सरांनीच हँडल करावी. मलाही ना तुमच्या दोघांमधलं नातं ना कधी कधी कळतच नाही. तूच म्हणत होतास संजय फ्रस्ट्रेट झालाय म्हणून. दोघांचा वाद झाला कॅन्टीन मध्ये, कॅन्टीन वाल्याने सांगितलं मला, आणि आता तूच त्याची बाजू घेतोयस. नाही सर, प्रश्न बाजू घेण्याचा नाहीये, मान्य आमचा वाद झाला सर, पण जेव्हा वाद झाला ना तेव्हा मला माहीत नव्हतं की संजय सरांच्या आईने आत्महत्या केली. खरंच मला माहीत नव्हतं. आणि सर प्रश्न त्यांच्या हुशारीचा नाहीये हे तुम्हाला नव्यानं सांगायला नकोय. सर या केसमुळे त्यांना त्यांच्या आईची आठवण येते आणि ते थोडेसे डिस्टर्ब झालेत. काय पटतंय मला तुझं म्हणणं, काहीतरी निर्णय मला घ्यायलाच हवा. पण सीपी साहेबांना काय जाऊन सांगू, संजयचा मूड नाहीये, मूड आला की कामाला येईल. नाही सर, थोडस समजून घ्या प्लीज. नाही मला मान्य आहे केस लवकरात लवकर सॉल्व्ह होणं गरजेचं आहे, पण संजय सरांच्या मनाचा त्रास दूर होणं ही फार महत्वाचं आहे. आणि सर या नाजूक क्षणी जर आपण त्यांच्याकडून ही केस काढून घेतली ना तर ते आणखीन कोलॅप्स होते. सर मला माहिती आहे त्यांच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन हेच आहे. तुला काय वाटतं काय करू मी? नाही म्हणजे काहीतरी निर्णय मला घ्यायलाच पाहिजे ना. सर थोडा वेळ द्या ना, थोडा वेळ द्या अजून. सर मला खात्री आहे ही केस संजय सर नक्की सॉल्व्ह करते. ठीक आहे, पण नाही सर तुम्ही काळजी करू नका प्लीज. प्लीज सर, प्लीज. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. आता एक वाद झाला कॅन्टीन मध्ये, दुसरा सिनेमा कधी? आय एम सॉरी सर, पुन्हा नाही होणार सर. रॅकिंगचा प्रकार विसरलो नव्हतो, खरं भयानक प्रकार केला होता त्याने. उन्हाळ्यात मी बिछाण्यावर पडून होतो, डोक्यात केला होता सगळा प्रकार. त्यानंतर मी आणि मनीष चांगले मित्र झाले, मग मला त्याचा वीक पॉइंट कळला, प्रेरणा. मी नाही राहू शकत तिच्याशिवाय, मी पूर्णपणे बुडालो आहे प्रेरणामध्ये. अरे पण मनीष, ती तुला फक्त चांगला मित्र मानते. तू बोल ना तिच्याशी प्लीज, तू ना तू तिला जाऊन सांग यार, माझा हाल सुनाव ना तिला प्लीज. तू माझ्यासाठी एवढं कर, मी तुला कधीच विसरणार नाही, तुला हवे तेवढे पैसे देईन. बरं ठीक आहे, मी बोलतो तुझ्याशी. या बोलण्याचा काहीच उपयोग झाला नाही,
प्रेरणाला तो फक्त मित्र वाटायचं. पुढे बोल. माझ्या डोक्यात प्लॅन शिजला. चान्स पण मस्त मिळाला होता. मनीषचा रूममेट राजन जेव्हा गावाला गेला तेव्हा मी बघितलं होतं. रात्र पण बरीच झाली होती. मला म्हटलं हा चान्स सोडायचा नाही. मी त्याच्या रूम मध्ये शिरलो. हाय. हा प्रितेश. ये. अरे मला वाटलं झोपलास. नाही रे, झोपतोय कसला. प्रेरणाला तुझं म्हणणं कसं पटवून देता येईल याचाच विचार करत होतो. म्हटलं आज रात्री काय ते फायनल करूनच टाकूया ना. येऊ ना बात. हा बोल, काय करायचं. काय करायचं. बरीच चर्चा केली. थोड्या वेळाने मी प्लॅन सापडल्याचं आव आणून त्याच्या समोर लेटर पाठवत आहे. एक काम कर, आता लिही मी काय सांगतो ते. डिअर प्रेरणा, माझं तुझ्यावर प्रेम आहे अगदी मनापासून, पण तुला त्याची किंमत नाही. तू मला कधीच सिरियसली घेत नाहीस, पण आज मात्र मी ते प्रूव्ह करणार आहे. तू जर मला हो म्हणाली नाहीस तर मी स्वतःला संपवून घेईन. आय एम सिरियस. तुझा मनीष. लिलस. मस्त. डन. आता ती चिठ्ठी त्या टेबलावर ठेव. ओके ओके ओके. आता ही चादर घे आणि या पंख्यात अशी अडकव. अच्छा. डन. हो ओके परफेक्ट. हो. हा. हो. मी आता जाऊन तिला घेऊन येतो. हो. तू मान अडकव. हो. मी जातोय. लवकर या. येस. मी हा गेलो आणि आलो. अरे चालणार कसा. जाना घेऊन ना तुला. अरे काय झालं. जाना. अरे बाळ होतं घेऊन ना तुला. विचारलं नाही तू एवढ्या वेळ कुठे होत असते. त्याला तरी कुठे आवडत होता मनीष. मला तरी कुठे आवडत होत सर. रॅगिंग, मारामारी हे मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं सर. पण एक गोष्ट चांगली झाली. आता कोण कुणाला रॅग करणार नाही. निदान आमच्या या हॉस्टेलला नक्कीच नाही. नाही नको नको सर. नको नको. ऑलरेडी दोनच झालेत. अरे घे. चेअर्स. चेअर्स सर. तुझं काय नेहमीच नाही ना. नाही नाही सर, नेहमी नाही. हे म्हणजे कधीतरीच. म्हणजे असं खास काही कारण असेल तर. म्हणजे आज कसं आपण केस सॉल्व्ह झाली म्हणून सेलिब्रेशनसाठी पितोय ना, तसं कधीतरी पितो. पण तू एक्सप्लेनेशन कशाला देतोय एवढं. कधीतरी पिणं काय गुन्हा नाही आहे. एन्जॉय युअर ड्रिंक, कम ऑन. सर, आमच्या कॉलेजमध्ये एक मुलगा होता योगेश. तो खूप प्यायचा. म्हणजे त्याला आवड होती पिण्याची. आवडीने प्यायचा तो. त्याच्यामुळे सवय लागली मला थोडीशी. सर, तो काय म्हणायचा माहिती आहे का याला.
श्रम परिहार काढा. काय झालं सर? काय झालं, कुठे काय झालं सर? आता तर केस सॉल्व्ह झाली आहे. तुम्हाला अजून काही त्रास होतोय का त्याचा? त्रास तर आयुष्यभराचा आहे, पण सुसाईड केसचा माझा तो मेंटल ब्लॉक तो गेला. त्रास तर आयुष्यभराचा आहे म्हणजे? आता केस सॉल्व्ह झाली आहे, तुम्ही पुन्हा एकदा नॉर्मल लाईफ जगायला सुरुवात करावी. मग नॉर्मल तर जगतोय मी, काय आणखी काय वेगळं करायला? जगणं नाही. दिवसभर बाहेर काम करून रात्री घरी आल्यावर आपल्याच घराच्या एखाद्या कोपऱ्यात दुसरा दिवस उजडण्याची वाट बघत दारू पित राहायचं नॉर्मल जगणं नाही असं. सर आता आपण केस सॉल्व्ह झाली म्हणून सेलिब्रेशन साठी इथे पितोय, पण मला कुठेच दिसत नाहीये तुमच्या वागण्यावरून, तुमच्या बोलण्यावरून मला कुठेच सेलिब्रेशनचा फील येत नाहीये. मला मान्य आहे, मला मान्य आहे, बालपणी मनावर झालेले घाव सहजासहजी भरत नाही. म्हणून तुमच्या प्रॉब्लेमचं हे सोल्युशन नाहीये सर. सर मी जॉईंट झाल्यापासून बघतोय, एक दिवसही असा गेलेला नाही की तुम्ही प्यालेलं नाही आहेत. ते तिसरा नको घ्यायला होता. मी आय एम सॉरी, मी येतो. बस बस बस, मला माहिती आहे माझ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन नाही आहे. सर आता तर केस सॉल्व्ह झाली आहे, आय डोंट सी अ रिझन वाय. यू डोंट सी अ रिझन बिकॉज यू नो द पार्शियल ट्रूथ. You don't know the complete truth. You don't really know it. Manje. मागे तुला सांगितलं होतं माझ्या आईने आत्महत्या केली. मी बोललो पण माझ्या आईने आत्महत्या नव्हती केली. तिची हत्या केली, तिची हत्या केली होती आणि माझ्या बापानी हत्या केली होती तिची. माझ्या बळी माझ्या बापानी मारलं होतं. लहान असताना माझ्या डोळ्यात देखत तिचे हात बांधून तिच्या तोंडात झोपेच्या गोळ्या ठेवल्या होत्या माझ्या बापाने. तिच्या डोळ्यात देखत मी मारलं तिला. एका खोट्या चिठ्ठी नाही केस त्यांनी मिटून टाकली माझ्या. तुला माहितीये मी पोलीस ऑफिसर का झालो? तुला माहितीये का झालो? माहितीये तुला? माझ्या बापाला मला अरेस्ट करायचं होत. माझ्या बापाला मला अरेस्ट करायचं होत. हुशार निघाला साला, गेला गेला तो साला. ही डाईड अ नॅचरल डेथ.
नैसर्गिक रित्या मेला. He didn't deserve that bloody salam. Mala hang karayacha hota tyala. माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी अनरिझॉल्व्ह केस आहे. अपराधी घरातला आणि बळी घरातला माझा. पिकनिकला गेली आहेत. फोन कोणी गेला? रोहननी. कोण कोण गेलं पिकनिकला? नाव सांग. सर, रोहन, प्रणव, सँडी, रीना आणि प्रिया. हा, तुझा कॉलेजचा ग्रुप की तू जिकडे राहतोस तिकडचा आसपासचा? नाही, कॉलेजचा. पण प्रणव आणि मी एकाच सोसायटीत राहतो. तू ना गेला पिकनिकला? सर, ॲक्च्युली मी या ग्रुपचा रेग्युलर मेंबर नाही आहे. म्हणजे हे सगळे मला ओळखतात ते प्रणवमुळेच. मला सांग, तुझा जो ग्रुप आहे म्हणजे मित्र आहेत, त्यांचं कॉलेजमधलं वागणं कसं होतं? म्हणजे कोणाशी दुश्मनी, भांडण किंवा प्रेम प्रकरण? इन्स्पेक्टर, त्याचा या प्रकरणाशी काही एक संबंध नाही आहे. अहो, कॉलेजमध्ये भांडणं, प्रेम प्रकरणं हे सगळं होतच राहणार. पण म्हणून या प्रकरणातून 50 लाखाची मागणी करत नाही. मला केसचा सगळ्या बाजूने विचार करायला लागतो. कॉलेजची मुलं कुठल्या गोष्टीने प्रभावित होतील काही सांगता येत नाही. इन्स्पेक्टर साहेब, प्लीज, या गोष्टींचा विचार करायला आपल्या इथे अजिबात वेळ नाही आहे. पण मला एक सांगा, ज्यांनी फोन केला होता तो शुद्ध मराठीत बोलत होता. प्लीज इन्स्पेक्टर, स्टॉप इट. अहो, आम्हाला आमची मुलं परत हवी आहेत. ठीक आहे, या 50 लाख रुपये आणि घेऊन या तुमची मुलं. आम्ही मूर्खावत म्हणून हे प्रश्न विचारतो. वेळ जात नाही म्हणून मी हे सगळं करतोय. काहीतरी क्लू मिळाल्याशिवाय तो गुन्हेगार पकडला कसा जाणार? इथे बसलेले असताना तो समोर येणार आहे का? सॉरी इन्स्पेक्टर साहेब, एक तर आम्ही इथे फार टेन्शन मध्ये आहोत. अहो, माझी एकुलती एक मुलगी त्या 5 जणांमध्ये आहे आणि बाकी सगळ्यांचे पालक संपलेत. आय अंडरस्टँड, मला माहिती आहे. म्हणूनच तुम्ही कॉपरेट करा. मी विचारलेल्या प्रश्नांची नीट आणि खरी उत्तरं द्या. पण मला सांगा, तो फोन किती वाजता आला होता? संध्याकाळी 6:30-7 दरम्यान. फोन पिकनिकला पोहोचल्यावर केला की निघताना? निघताना. तू येणार का म्हणून विचारलं होतं त्यांनी मला. कसे गेले ते पिकनिकला? म्हणजे बस, कार की ट्रेन? सॅबीची कार असणार. असणार? तुला ना माहित नाही. तसं प्रणव काही बोलला नाही मला. कुठे गेले ते पिकनिकला? माळशेजला जाणार होते ते. दर पावसाळ्यात जातात. एकमेकांच्या घरी येणं जाणं होतं त्यांचं. एकमेकांना अगदी चांगले ओळखायचे. अरे सतीशजी, तुम्ही सर्व्हिस करता? होय, बँकेत मॅनेजर आहे मी. आणि विरायकजी, तुम्ही? माझा बिझनेस आहे, प्रॉपर्टी डीलिंग्सचा. तेव्हा फोन आला होता तेव्हा मागे काही आवाज ऐकू आले का? म्हणजे उदाहरणार्थ ट्रेनचा किंवा कोणी कोणाशी बोलताना वगैरे असं काही? शी, हो, म्हणजे मागे खूप गडबड ऐकायला येत होती. बरं, फोन करणाऱ्यांनी कुठल्या गँगस्टर विंगस्टरचं नाव घेतलं? नाही, पण प्रत्येकाचे 10 लाख रुपये मागितले त्यांनी. हो, आणि ते सुद्धा 24 तासाच्या आत. कुठल्या पालकांवर काही संशय वगैरे? नाही सर, संशय तसा कोणावरच नाही. सगळी मुलं अगदी साधी आणि सरळ आहेत.
आता चेष्टा मस्करी आणि टाइमपास सगळीकडे चालतो ना. ठीक आहे, तुझी आम्हाला माहिती दिली आहेस त्याची आम्ही व्यवस्थित तपासणी करू आणि मग त्याचं क्रॉस चेकिंग करण्यात येईल. आणि यातलं एक जरी अक्षर खोटं निघालं ना तर या सगळ्याला तुला जावता ठरवलं जाईल. सर, पण त्यांनी निघताना मला फोन केला, यात माझा काय दोष?